खर तर ही लढाई नेता विरुद्ध कार्यकर्ता आहे असं मला वाटतं, कारण मागील 2 महिन्यापूर्वी जेव्हा मी इच्छुक उमेदवार झालो तेव्हा खऱ्या अर्थाने नेत्यांनी आमच्या डोक्यावरचा हात काढला, मला बहिष्कृत सारखी वागणूक दिली, माझ्या कार्यक्रमाला येण्याचं टाळलं, स्वतः टाळलं, परत इतर कुणी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्षांनी माझ्या कार्यक्रमाला यायचं नाही, खूप वेदना झाल्या। ज्या कुटुंबामध्ये 10 वर्ष आले आपण काम करतोय, तन मन धन लावून काम करतोय, आणि जेव्हा एखादा कार्यकर्ता त्याची क्षमता असताना जर इच्छुक होतोय तर त्याच्यामध्ये वेगळं काय नाही, प्रत्येक मतदारसंघामध्ये आपण पाहतो की इच्छुक असतात, जर खिलाडीवृत्ती दाखवली असती, मोठं मन दाखवलं असतं तर कदाचित ही वेळ त्यांच्यावरती आली नसती, आणि नेते जरी नाही आले तरी जनता माझ्या पाठीशी आहे, आणि मला वाटलं की या जनतेलाच आपण नेत्यांच्या जागी बसवावं, ज्या खुर्च्यांवरती मुख्यमंत्री बसतात। उपमुले की मी माझ्या पक्षाला विनंती केलेली आहे, हात जोडून विनंती केली आहे की बाबांनो माझा विचार करावा, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, माझे कुठे दिल्लीमध्ये संपर्क नाही आहे, कुठले मोठे नेते माझ्यावरती आशीर्वाद नाही आहे, मी तळागाळातून आलेला आहे, मी कुठे वरतून आलेलो नाही आहे, मी समाजामध्ये गेलोय, या नागरिकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालोय, माझा संपूर्ण परिवार गेले पिढ्यानपिढे या समाजातील प्रत्येक बांधवाशी जोडलेला आहे, म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की आपण माझा विचार करावा, आणि आपण माझा जर विचार नाही केला तर ही मायबाप जनता ठरवेन की माझं भविष्य काय आहे। 100% निवडणूक लढवणार